कुठ्या कुठ्या दरम्यान या रस्त्याने वाहतूक होत असते. या रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडल्याने येथे वाहतूक करताना अडथळा होत असतो. मात्र आठवडा उलटला असला तरी अजूनही या खड्ड्यांवर दुर्लक्ष केले जात आहे. आता आपण आहोत कट्टा खरारे कुडाळ ह्या रस्त्यावरती. ह्या रस्त्यावरून दर दिवशी कुडाळ आणि मालवण मार्गासाठी वाहतूक होत असते. आणि जर आता तुम्ही बघितला तर या रस्त्याच्या मधोमध एक खड्डा पडलेला आहे आणि गेले 8 दिवस हा खड्डा इथे आहे. अपघात होऊ नये म्हणून इथल्या स्थानिक जे रहिवासी आहेत किंवा वाहतूक करणारे प्रवासी आहेत त्यांनी एक फक्त निशाण उभा करून ठेवले आहे जेणेकरून कोणताही अपघात घडू नये. तर या खड्ड्यामध्ये अशा प्रकारची झाडं रोवून ठेवलेली आहेत, बरोबर रस्त्याच्या मधोमध आहेत आणि इथून दिवस रात्र वाहतूक होत असते. खड्डा पडला आहे ह्याला 7 दिवस उलटून गेले तरी अजून त्याच्यावर दुर्लक्ष केलेलं आहे. एखादा अपघात झाल्यावरच आपण त्यावर लक्ष टाकणार आहोत का? म्हणून एक काळजी म्हणून हा खड्डा लवकरात लवकर बुजवावा जेणेकरून कोणताही अपघात होणार नाही यासाठी स्थानिक प्रशासन आहे यांनी या खड्ड्याकडे लक्ष घालणं गरजेचं आहे जेणेकरून कोणतीही जीवित आणि वित्तहानी होणार नाही. आवाज TV साठी मनोज काळसेकर, सिंधुदुर्ग. आवाज TV न्यूज साठी मनोज काळसेकर, सिंधुदुर्ग.